इंडस्ट्री अँड रिफॉर्मवर हे आपलं दुसरं लेक्चर आहे. ज्यांनी आधी पहिलं लेक्चर पाहिलं नसेल तर त्यांनी आधी ते पहिलं पार्ट पहा, मगच हा पार्ट पाहायला सुरुवात करा. आज आपण बाकीच्या ज्या इंडस्ट्रीयल पॉलिसीज ज्या आहेत भारताच्या ते आपण पाहणार आहोत. सुरू करूया. पहिले आहे इंडस्ट्रीयल पॉलिसी स्टेटमेंट 1956, भारतीय औद्योगिक धोरण 1956. याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा द बायबल ऑफ स्टेट कॅपिटलिझम असं पण म्हणतात. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत की कुठल्या पॉलिसीला कुठल्या नावाने ओळखलं जातं. पहिलं जी पॉलिसी होती त्याला मिश्र अर्थव्यवस्थेकडे नेणारी पॉलिसी असं म्हणायचे. याला बायबल ऑफ द स्टेट कॅपिटलिझम किंवा इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. या 1956 पॉलिसीने पब्लिक सेक्टर एक्सपांड करणं, पब्लिक सेक्टर मीन्स गव्हर्नमेंट सेक्टर एक्सपांड करणं, एक चांगलं कॉर्पोरेटिव्ह सेक्टर तयार करणं, त्याच्यानंतर ज्या पण प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या रोलवर कुठंतरी मर्यादा आणणं हे या 1956 पॉलिसी स्टेटमेंटचं उद्देश होतं. याचं क्रिटिसिझम हेच केलं जातं की याच्याने प्रायव्हेट जे सेक्टर होतं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ लागलं थ्रू लायसन्स राज, किंवा त्याला म्हटलं जातं इंडस्ट्रीयल लायसन्स. एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की भारतामध्ये औद्योगिक धोरणांसाठी म्हणजे उद्योगांसाठी लायसन्स राज ही व्यवस्था कधी सुरू करण्यात आली, तर 1956 धोरणामध्ये याचं नमूद होतं की आता जे पण प्रायव्हेट सेक्टर असतील तर त्यांना इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी, इंडस्ट्री चालवण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल, ज्याला इंडस्ट्रीयल लायसन्स असं म्हटलं जाऊ लागलं. मग ही इंडस्ट्रीयल लायसन्स किंवा औद्योगिक परवाने सिस्टीम काय होती ही पण समजून घ्या. एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की समजा तुम्हाला एक नवीन इंडस्ट्री ओपन करायची आहे किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आज 100 पेन तयार होत आहे, तुम्हाला ते 200 पेन करायचे आहेत म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचं आहे, किंवा तुम्हाला नवीन इंडस्ट्री टाकायचं आहे, तर याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं आधी तुम्हाला प्री रिक्विजिट म्हणजे आधीच तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं लायसन्स घेणं गरजेचं आहे की मी आधी 100 पेन प्रोडक्शन करायचो, आता मला 200 करायचे आहेत, 500 करायचे आहेत. मीन्स आज जे आपण पाहतो की इंडस्ट्री त्यांचं प्रोडक्शन वाढून देतात, कमी करून देतात, त्यांना गव्हर्नमेंटची काही घेणं देणं नसतं, पण त्या काळी नुसतं 100-200 पेन करण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं लायसन्स घ्यावं लागायचं. आणि जर समजा स्वाधीत साधी इंडस्ट्री जरी टाकायची मला तरी मला गव्हर्नमेंटकडनं लायसन्स घेणं गरजेचं होतं. त्यानंतर या धोरणामध्ये असं पण ठरवण्यात आलं की जे उद्योग ग्रामीण भागात मागासवर्गीय भागात उद्योग उभं करतील तर त्यांना वीज पाणी आणखी काही सुविधा ज्या आहेत तर त्या दिल्या जातील. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला अधिक वस्तूंची आवश्यकता असेल हे पटल्यानंतरच उत्पादन वाढवण्याचे परवाने देण्यात येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आज एखादी ऑटोमोबाईल कंपनी 100 कार मॅन्युफॅक्चरिंग करते आहे वर्षाला, आपण फॉर एक्झाम्पल समजू, त्यांना वाढवायचं आहे 150, ते जातील गव्हर्नमेंटकडे, गव्हर्नमेंटच्या उद्योग मंत्रालयाकडे अर्ज पाठवतील की आम्हाला 150 करायचे. मग गव्हर्नमेंट ठरवेल की भारताला खरंच 150 गाड्यांची गरज आहे का, म्हणजे ठरवलं जाईल तेव्हा. आता कसं आहे की ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो प्रोडक्शन करतो, ज्याची त्याची मार्केटिंग टीम आहे, पण त्यावेळी गव्हर्नमेंट आधी विचार करायचं की या उगाच गाड्या जर जास्त झाल्या तर यांचं काय परिणाम होईल. त्यावेळी गव्हर्नमेंटला खात्री पटल्याशिवाय कुठलं प्रोडक्शन वाढू दिलं जात नव्हतं. या सिस्टीमला काय म्हणायचे, औद्योगिक परवाना सिस्टीम किंवा लायसन्स राज सिस्टीम. मग याच्यामुळे सर्वच खाजगी क्षेत्रांवर परिणाम झाला, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वच खाजगी क्षेत्रांवर जे आहे तर ते नियंत्रण ठेवू लागलं. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा आधी जे पाहिलं, आधीच्या धोरणामध्ये इंडस्ट्रीजला 4 भागांमध्ये डिवाईड करण्यात आलं होतं. याच्यामध्ये 3 भाग करण्यात आले होते फक्त, शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी. आता हे काही तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, पण एका वेळी वाचलेलं राहू द्या, मे बी एक्झाममध्ये आलं तर थोडंसं आपण लॉजिक लावून का होईना ते सॉल्व करू शकतो. हे विचारलं जाणार नाही आय थिंक, पहिलंच विचारलं जाईल. आलं तर पहिल्या भागामध्ये जे आपण 4 भाग पाहिले इंडस्ट्रीजचे त्यांच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, याच्यावर मे बी नाही येऊ शकत पण काही होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडंसं वाचलेलं राहू द्या. शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी. शेड्यूल एमध्ये 17 इंडस्ट्री यायच्या की ज्यांची पूर्ण जबाबदारी ही गव्हर्नमेंटचीच असेल आणि गव्हर्नमेंटच त्यांच्यामध्ये इंडस्ट्री स्थापन करेल.
दुसऱ्या कोणाला परवानगी दिली जाणार नाही. मग त्याच्यामध्ये तेच आपले आधीचे आर्म्स अँड ॲम्युनिशन, ऑटोमिक एनर्जी, रेल्वे आणि इत्यादी. 12 इंडस्ट्री अशा होत्या की ज्या दोन्ही प्रायव्हेट आणि पब्लिक या दोघांसाठी ओपन केल्या जात होत्या. म्हणजे दोन्ही असतील, खाजगी क्षेत्र पण असेल, प्रायव्हेट गव्हर्नमेंट पण असेल, पण जे प्रायव्हेट सेक्टर असेल त्याच्यावर कंट्रोल जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचा असणार आहे. आणि सी म्हणजे काय, की ज्या अशा इंडस्ट्री ज्या या दोन्ही शेड्यूल ए आणि शेड्यूल बीमध्ये मेन्शन नसतील तर त्या सर्वांचा समावेश या सीमध्ये होणार आहे. आणि यांच्यामधील जे आहे तर ते हे प्रायव्हेट सेक्टरला दिले जाणार आहेत, प्रायव्हेट सेक्टरच हे क्षेत्र चालवणार आहे. 1956 धोरणामुळे गव्हर्नमेंटने कॉटेज इंडस्ट्री म्हणजे कॉटनची इंडस्ट्री आणि ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे तर त्याच्या एक्सपान्शनवर भर दिलं, कारण की सर्वात जास्त रोजगार यांच्यामधूनच निर्माण होऊ शकतो. याच धोरणाला एफर्ट टू मेंटेन इंडस्ट्रियल पेस, इंडस्ट्रियल पीस म्हणजे औद्योगिक शांतता मेंटेन केली असं धोरणाला म्हटलं जातं. पण ते तसं झालं नाही, पण एक्झाममध्ये क्वेश्चन आलं की खालीलपैकी कोणत्या धोरणाने औद्योगिक शांतता निर्माण झाली किंवा इंडस्ट्रियल पीस निर्माण झाली, तर ते असेल 1956 आर्थिक धोरण. ठीक आहे. आणि जर असं क्रिटिसिझम आलं, टीका आली की खालीलपैकी कोणत्या धोरणांमुळे प्रायव्हेट सेक्टरचं एक्सपान्शन आणि त्याचा स्कोप कमी झाला, तर त्याचं सुद्धा आन्सर असेल 1956 धोरण. का? तर लायसन्स राज. एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला की 1956 धोरणामुळे प्रायव्हेट सेक्टरचा स्कोप कमी झाला, कारण लक्षात ठेवा त्याचं आन्सर असेल लायसन्स राज सिस्टीम, औद्योगिक परवाने धोरण. ठीक आहे. हे झालं आपलं दुसरी इंडस्ट्रियल पॉलिसी, व्यवस्थितपणे डिस्कस केली. ज्यांना समजली नसेल की ज्यांना काही पॉईंट मिस झाले असतील त्यांनी पुन्हा बॅकमध्ये रिव्हर्स करा आणि पुन्हा व्यवस्थितपणे ते बघा. आता पुढची पॉलिसी पाहूया, इंडस्ट्रियल पॉलिसी 1977. तर जनता गव्हर्नमेंट जेव्हा आलं, म्हणजे इंदिरा गांधीजींनी आधी इमर्जन्सी लावली होती, इमर्जन्सी गेल्यानंतर म्हणजे इमर्जन्सी निघाल्यानंतर इलेक्शन झाले आणि त्या इलेक्शननंतर जनता पार्टीचे सरकार आली, मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. तर त्यांनी पार्लमेंट पुढे एक नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी मांडली. या धोरणाचा मुख्य उद्देश होता ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेले जे कुटीर उद्योग होते, कॉटेज इंडस्ट्रीज, आणि ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होत्या त्यांचा प्रचार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे. या पॉलिसीमध्ये स्मॉल स्केल सेक्टर जे होतं त्याला 3 भागांमध्ये डिवाईड करण्यात आलं. पहिलं होतं कॉटेज अँड हाऊस होल्ड सेक्टर, दुसरा आहे टायनी सेक्टर आणि तिसरा आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. या धोरणामध्ये असं पण ठरवण्यात आलं की जे मोठे व्यावसायिक इंडस्ट्री असतील, जसं त्यावेळी रिलायन्स होतं, टाटा होतं, तर यात सर्व इंडस्ट्री टाकायचे, तर त्यांची मक्तेदारी कमी व्हावी तरी सुद्धा ठरवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर कामगारांमध्ये जो असंतोष आहे इंडस्ट्रीविषयी, म्हणजे त्यावेळी खूप सारे आंदोलनं व्हायची कामगारांची, तो जर काळ पाहिला तर त्यांनासुद्धा मॅनेजमेंटमध्ये प्रोत्साहन दिलं जाईल, याच्यासाठी याच्यामध्ये काही प्रोव्हिजन करण्यात आलं. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर 1977 पॉलिसी पूर्णपणे फेल होती. याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची कल्पना किंवा त्यासाठी उपाययोजना या केलेल्या नव्हत्या. मोठ्या उद्योगधंद्यांच्या भूमिकेला आळा बसेल अशी कुठल्याच पद्धतीची जी आहे तर ती प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. म्हणूनच 1977 तुम्ही पहा उल्लेख कुठेच येत नाही, एक्झाममध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन येणार नाही, म्हणजे फार कमी गॅरंटी आहे. आला तर फक्त 1% चान्स आहेत, पण तो सुद्धा आपण बघून घेतला की वर्ष लक्षात ठेवा, सर्वात आधी 48 48 नंतर आली पुढची 56 आणि त्याच्यानंतरही आली 77. या आपल्या 3 झाल्या आहेत. चौथी जी पाहणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला फार काही सांगत नाही, कारण फार काही त्याच्यात प्रोव्हिजन दिलेले आहेत आणि आपल्याला काही वेळ नाही येते वाचायला आत्ता पण, आणि मलाही वेळ नाही तुम्हाला ते सांगायला. तर 1980 पॉलिसीमधले तुम्हाला मी 2-3 पॉईंट सांगतो, ते डायरेक्ट तोंडीपाठ करून ठेवा, त्यांच्यावरच क्वेश्चन येईल आणि त्यांचा म्हणजे स्थापना कधी झाली त्याच्यावरच प्रश्न येईल, जास्त काही याच्यावर अवघड क्वेश्चन येणार नाही. तर पुढची पॉलिसी आली होती 1980 इकॉनॉमिक फेडरेशन, म्हणजे या 1980 पॉलिसीमधून कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक फेडरेशन तर हे प्रमोट करण्यात आलं. तुम्ही पहा प्रत्येक पॉलिसीने काहीतरी धोरण होतं,
काहीतरी ऑब्जेक्टिव्ह होते. जसं पहिलं पाहिलं तर मिक्स इकॉनॉमीकडे जाण्याची वाटचाल करत होतं. 56 जर पाहिलं तर ते इकॉनॉमिक इंडस्ट्रियल पीस निर्माण करण्याचं काम करत होतं. त्याच्यानंतर पुढचं जे पाहिलं तर ते म्हणजे 77 ते कॉटेज इंडस्ट्रीला प्रोत्साहन देत होतं. आणि हे जे 1980 पाहिलं तर याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक फेडरेशन ही आली होती. कारण की म्हणजे मागील काही वर्षांमध्ये असं झालं की ज्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या जेवढ्या पण कंपन्या होत्या त्यांची इफिशियन्सी कमी होऊ लागली, मग त्यांची इफिशियन्सी वाढावी हे याचं उद्देश होतं. त्याच्यानंतर यामध्ये दोन कायदे पारित करण्यात आले. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की हे दोन कायदे कधी तयार करण्यात आले. पहिला आहे मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, MRTP ॲक्ट, आणि दुसरा होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, त्याला म्हटलं जातं फेरा. बघा, हे दोन्ही जे कायदे आहे तर हे 1991 जी पॉलिसी आली त्याच्यानंतर हे संपवण्यात आले. ठीक आहे, हे दोन्ही संपवण्यात आले. म्हणूनच लक्षात ठेवा हे कधी आले होते, तर 1980 जे आपलं औद्योगिक धोरण आलं त्याच्यामध्ये हे दोन कायदे पारित करण्यात आले. पहिलं आहे MRTP, ज्याला म्हटलं जातं मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, आणि दुसरा आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की हे कधी तयार करण्यात आले, तर हे 1980 जे आहे पारित करण्यात आलेले होते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण उरलेल्या ज्या काही पॉलिसी होत्या त्या पाहिलेल्या आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सेपरेट 1991 जे आर्थिक धोरण होतं ज्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे, तो मोस्ट IMP आहे. कारण की डायरेक्ट आपण तो पण घेऊ शकत होतो, पण आपला थोडासा बेस पक्का पाहिजे आणि थोडंसं लॉजिक पण आपलं लागलं पाहिजे 91 साठी. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण 91 इकॉनॉमिकल रिफॉर्म्स पाहणार आहोत. तर त्यासाठी आधीचे व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, आणि मगच 1991 ज्या आर्थिक सुधारणा आल्या त्या आपण पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.